आजच्या क्लासमध्ये पाहणार आहोत आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. पहा, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल साठी आपल्याला कोणत्या कोणत्या कन्सेप्ट क्लिअर हवेत. अपोजिट अँगल्स म्हणजे काय, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कोणाला म्हणतात, आणि सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय. पहा, पहिले सांगते अपोजिट अँगल्स. हा जर आपण क्वाड्रिलॅटरल घेतला ए बी सी डी, पण अपोजिट म्हणजे बी आणि डी हे एकमेकांचे अपोजिट अँगल्स, तसंच दुसरे पेअर असते ए आणि सीची, ए चा अपोजिट अँगल असणारे अँगल सी. पुढे पाहायचे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, ज्या क्वाड्रिलॅटरलचे चारही शिरोबिंदू, चारही व्हर्टायसेस सर्कलला टच करतात. कशाला करतात, साय सर्कलला, म्हणजे काय म्हणतात, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. किंवा सर्कल काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जर असा काढला तरी हा झाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा पण आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. नंतर पाहिजे सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय असतं, ज्या दोन कोणांची बेरीज, ज्या दोन कोणांची बेरीज किती हवी आहे, 180 degrees, 180 अंश. द सम ऑफ टू अँगल्स इज 180, देन वी कॅन से दॅट टू अँगल्स आर सप्लिमेंटरी ऑफ इच अदर. सपोज ए अँड सी आर सप्लिमेंटरी, देन त्याच्यामध्ये काय असेल, सपोज धिस इज ए इज 80 degrees, देन सी इज 100. पहा 80 + 100 किती होतोय, 180 होतोय. आणि क्वाड्रिक लॅटरमध्ये आपल्याला हे दाखवायचंय सायक्लिकमध्ये की समोरासमोरचे हे अपोजिट अँगल एकमेकांचे सप्लिमेंटरी असतात. हा जर 60 असेल तर हा 120 असेल. पहा दोघांचे टोटल किती येणार आहे, 180. थेरमकडे वळूयात. थेरम काय आहे, अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. गिव्हन लिहूया. पहा आपण डायग्रामच्या आधारेच गिव्हन लिहित असतो. काय सांगायचं पहिल्यांदा, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी, ए बी सी डी इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल सिम्बॉल टाकूया. टू प्रूव्ह मध्ये काय येणार, आता टू प्रूव्ह लिहून घेऊया. सप्लिमेंटरी अँगल्स आहेत कोणते, अपोजिट. पाहायचे अपोजिट अँगल कोण आहे, अँगल डी आणि अँगल बी. अँगल डी प्लस अँगल बी इक्वल टू 180. तसंच अजून एक पेअर होणार आहे, ही आणि ही पेअर होणार आहे, अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू 180. 180 म्हणजे काय, ते एकमेकांचे पूरक कोण असतात, म्हणजे सप्लिमेंटरी अँगल्स असतात. पहा प्रूफ लिहायचं आहे. प्रूफ मध्ये पहा, आर ए बी सी, पहा आर ए बी सी ने कोणता अँगल इन्स्क्राइब केला आहे, डी. इथे लिहायचं आहे आर ए बी सी इज इंटरसेप्टेड बाय, कोणता अँगल इंटरसेप्ट झालाय, तो इन्स्क्राइब्ड अँगल ए डी सी. इन्स्क्राइब अँगल ए डी सी. मग काय होणार आहे, ए बी सी च्या डी हा अँगल अर्धा असणार आहे. तर ए बी सी आपला आर्क 100 असेल तर डी अँगल किती असेल, 50 असेल. देअरफोर अँगल ए डी सी इज इक्वल टू 1/2 आर्क ए बी सी. ह्या आर्कचं पाहिलं आपण, सेम पाहायचंय फक्त आता इथे आर्क ए डी सी म्हणायचंय, आणि ए डी सी ला इन्स्क्राइब अँगल कोणता येणार आहे, अँगल बी, म्हणजे अँगल ए बी सी. सेम तसं लिहून घेऊयात इक्वेशन नंबर 1. सिमिलरली सिमिलर काय म्हणतात आपल्याला, आर ए डी सी इज इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब अँगल ए बी सी. सेम असं लिहायचे, फक्त आर्कचं नाव उलट होणार आहे आणि इथे अँगलचं नाव चेंज होणार आहे. आर्क ए डी सी इज इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब अँगल ए बी सी. ए बी सी देअरफोर 1/2 काय होणार आहे, इथे ए डी सी अँगल घेतला, इथे अँगल ए बी सी म्हणायचं. अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 आर्क ए डी सी.
इन्सुलर अँगल जो असतो तो ह्या ज्या कंसाने त्याला इंटरसेप्ट केलेला असतो तो ए बी सी च्या अर्धा असतो, हे माहित आहे आपल्याला. आता पहा इक्वेशन वन अँड टू ची बेरीज करू. ऍडिंग इक्वेशन वन अँड टू, पहा एक आणि दोन ची बेरीज करायची, त्यांच्या लेफ्ट हँड साइड येणार आहेत अँगल ए डी सी प्लस अँगल ए बी सी. अँगल ए डी सी प्लस अँगल ए बी सी इज इक्वल टू त्यांच्या राईट हँड साइड, वन हाफ आर ए बी सी प्लस वन हाफ आर ए डी सी. वन हाफ कॉमन आहे, वन हाफ लिहून घेऊ आणि ते काय लिहायचंय, आर ए बी सी प्लस आर खाली ते आर ए डी सी. पहा आता आर्क ए बी सी कुठून सुरू होतोय, इथपासून इथपर्यंत, आणि ए डी सी त्याला कंटिन्यू होतोय. ए डी सी म्हणजे हा पूर्ण काय होतोय, दोन्ही आर्कचा मिळून एक सर्कल तयार होतो. म्हणून आपण काय लिहू शकतो, वन हाफ सर्कल किती असतो, 360 डिग्री असतं. कोणत्याही बिंदू भोवती किती पॉईंट असतात, 360 पॉईंट असतात. सर्कलचं किती मेजर असतं, 360. किती आलं याचं कॅल्क्युलेशन करू, 180 डिग्री. म्हणजे कोणाचं आलं मेजरमेंट, अँगल ए डी सी प्लस अँगल ए बी सी इक्वल टू 180. आणि आपलं हेच प्रूफ करायचं होतं, हे पहा अँगल डी प्लस अँगल बी इक्वल टू 180. सिमिलरली आपण अँगल सी आणि अँगल ए आणि सी चे करू शकतो, अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू 180. हा झाला आपला सायक्लिक क्वाड्रेटरचा थेरम प्रूफ.